ताजा घडामोडी पाहण्यासाठी आरआरसीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा। वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी फॅड करण्याचे चलन वाढत चालले आहे। मलकापूर येथे नगर परिषदेचे उपाध्यक्ष यांच्या वाढदिवशी तलवारी हातात घेत नाच करण्यात आला। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले। वाढदिवशी काहीतरी वेगळे करत प्रसिद्धी मिळविण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधल्या जात आहेत। मागील काही दिवसांपासून नेत्यांचे वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करण्याचा सपाटा सुरू आहे। यात वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवारी आणि चाकूचा वापर सर्रास वाढला आहे। याचीच पुनरावृत्ती करत प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे। मात्र वारंवार अशा प्रकारचे स्टंट पाहून नागरिकांकडून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष हाजी रशीद खान जमादार यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी लखलखत्या तलवारी हवेत फिरविल्याचे व्हिडिओ व्हायरल करत स्टंट करण्याचा प्रयत्न केलाय। मलकापूर शहरातील नगरपालिकेच्या शाळेच्या आवारात रात्री उशिरापर्यंत पार पडलेल्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी असंख्य तलवारी हवेत फिरविल्या। एवढेच नव्हे तर विविध प्रकारचे नारेही यावेळी दिल्याने शहरात खळबळ उडाली। मलकापूर शहर मागील काही दिवसांपासून संवेदनशील होत चालले असे मागील काही दंगलीवरून दिसून येते। अशातच रात्री तलवारी निघाल्याने नागरिकांकडून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। दुसरीकडे सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी दखल घेत रात्री उशिरा दोघा युवकांना अटक करून त्यांच्याकडून 5 तलवारी जप्त केल्या असून त्यांच्याविरुद्ध आर्म ॲक्टनुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। दुसरीकडे दंगलीत कडक भूमिका घेणारे यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक नागरे यांची आठवण शहरवासियांना आली। सिटी न्यूज करिता मलकापूर प्रतिनिधी स्वप्नील अकोटकर। मलकापूर शहराचे माजी उपनगराध्यक्ष रशीद खा जमादार यांचा वाढदिवस होता 71वा। या वाढदिवसाच्या निमित्ताने नगर परिषद शाळेमध्ये सायंकाळी त्यांनी आपले जवळीक असलेले लोकांना जेवणाचा वगैरे कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमाला त्यांना शुभेच्छा देण्याकरिता काही मंडळी आलेली होती, परंतु त्यामध्ये काही उत्साही मुलांनी त्यांच्या गळ्यामध्ये माल्यार्पण केल्यानंतर तलवारी नाचवल्या आणि त्यामुळे त्यांनी कलम 37(1)(3) भंग केलेला असल्याने त्यामध्ये व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आम्ही त्या व्हिडिओमधील जे तलवारी नाचवणारे मुले होते त्यांना आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यामध्ये मोहम्मद शोएब मोहम्मद जहीर आणि दुसरा नावेद खान इस्माईल खान दोन्ही राहणार पारपेट मलकापूर यांना ताब्यात घेऊन अटक केली। त्यांच्या घराची गजळती घेतली आणि त्यांनी ते कार्यक्रमामध्ये नाचवलेल्या 5 तलवारी त्यांच्या घरून आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि त्यांच्या विरुद्ध कलम 425 आर्म ॲक्ट आणि कलम 135 मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई केलेली आहे। त्यांना अटक केलेली आहे आणि 5च्या 5 तलवारी जप्त केलेल्या आहेत। जे जबाबदार आहेत निश्चितच त्यांना निष्पन्न करून त्यांच्यावर योग्य कारवाई कायदेशीर करण्यात येणार आहे।